कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत। कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा आणि रहा आमच्या सोबत। चेनेगाव येथे उकिरडा आणि घाणीचे साम्राज्य देत आहेत विविध आजारांना आमंत्रण, तर पाहूया याबद्दलचं वृत्त। ग्रामीण भागातील घरातून निघणारा कचरा, घाण, जनावरांच्या गोठ्यातून निघणारे मैलमूत्र परिसरातील मोकळ्या जागेत टाकलं जातं, ज्यास ग्रामीण भागात उकिरडा असा शब्द वापरला जातो। संगमनेर तालुक्यातील चेनेगाव गावातील उकिरडा विविध आजारांना आमंत्रण देत असल्याचं दिसत आहे। येथील ग्रामपंचायत हद्दीतील गट क्रमांक 63-64 गावठाण ग्रामपंचायत मालकीचा आहे, तर या परिसरात शेणाचा उकिरडा व घाणीचे साम्राज्य असल्याने डासांच्या उत्पत्तीचं ठिकाण बनलं आहे। उकिरड्यापासून थोड्याच अंतरावर प्राथमिक शाळा असल्याने शाळेतील लहान मुला मुली या उकिरड्यापासूनच शाळेत जातात व येतात। ग्रामपंचायत प्रशासनाकडे याचं अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचं चित्र दिसत आहे। पावसाळा सुरू झाल्याने कॉलरा, अतिसार, काविळ, विषमज्वर, मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया, चंडीपुरा, लेप्रोस्पायरोसिस यासारखे आजार शेणाचा उकिरडा व घाणीच्या साम्राज्यामुळे आपलं डोंगं वर काढू शकतात। उकिरडा व घाणीचे साम्राज्य शेजारील रहिवाशी योगेश फकीर बनगाळे यांच्या घरात लहान मुल असल्याने व त्यांच्या आरोग्यास घाणीच्या साम्राज्याचा धोका असल्याने वारंवार ग्रामपंचायतीकडे उकिरडा काढण्यासाठी व येथील घाणीचे असलेले साम्राज्य नष्ट करण्यासाठी अर्ज देऊनही ग्रामपंचायत दुर्लक्ष करत असल्याचं दिसत आहे। सनेगाव गावातून बोलतोय, माझ्या घरात शेजारी उकिरडा टाकण्यात येतोय, तिची दुर्गंधी येते आम्हाला, त्यातली शेणातली किडे येत आहेत घरात, आमच्या आरोग्याला धोका निर्माण होतोय। मी वारंवार ग्रामपंचायतीला तक्रार अर्ज केला आहे, तरी देखील ग्रामपंचायतीने कुठल्याही प्रकारची कारवाई केली नाही। गेल्या 3-4 वर्षापासून तक्रार देतोय आणि इथून घरापासून रास्ता असल्यामुळे शाळेतली मुलं देखील येतात जातात। मोकळ्या गावठाण जागेवर साचलेल्या कचऱ्यामुळे परिसरातील नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलं आहे। याकडे ग्रामपंचायत व ग्रामपंचायत आरोग्य विभागाचं दुर्लक्ष असल्याच्या तक्रारी समोर येत आहे। विशेष म्हणजे ग्रामपंचायत गावठाण जागेवर उकिरडा व घाणीचे साम्राज्य असून या जागेच्या सफाईची जबाबदारी कुणाची असा प्रश्न यावेळेस उपस्थित होत आहे। ग्रामपंचायत प्रशासनाने स्वच्छता मोहीम राबवून घाणीचं साम्राज्य नष्ट करावं अशी मागणी येथील रहिवाशांकडून केली जात आहे। प्रतिनिधी सचिन उपाध्ये, कॉमन न्यूज मराठी, संगमनेर।